तीन वर्ष आधी आम्ही सोबत पुण्यात आलो होतो. तुझ्या पेक्षा जास्त आवडते. एक दिवस ये सर्व काही खेचून आले मग गटात ताकद तेवढी. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग, न्यू डे, सेम सिटी पुणे. आणि आज मला यांनी सकाळ सकाळ लवकर उठवलंय त्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट केलाय. आज वेस्पा करंची गर्लफ्रेंड म्हणजे वेस्पा त्याची गाडी काम केले थोडं. खरं सांग नाही म्हणून काय काय काम केले सांग. पेक्षा जास्त आवडते. गाडीचा खर्च होता काय 300-400 रुपये जास्तीत जास्त. खराब झाली होती गाडी, यांनी गाडीचा खर्च नेला 8000 रुपये. सगळं गाडीचं काम करून घेतलंय, सीट चेंज करायची गरज नव्हती केली, पुढचं मॅट चेंज करायची नव्हती गरज. आणि आता हा 4-व्हीलर मध्ये आलाय आणि मला वेस्पा घेऊन म्हणजे त्याची 2-व्हीलर घेऊन पाऊस कधी पण येऊ शकतो ती घेऊन घरी जायचं. रेनकोट देतो तुला बघा, रेनकोट देते मला. ओ माय गॉड, जाऊ दे गाईज. मी म्हणलं मला भूक लागली सो आम्ही तसे रोडवरती नाश्ता करतो. आम्ही इथे ना अगोदर नाश्ता करायचो म्हणजे आम्ही फर्स्ट इयरला ज्यावेळेस होतो ना असं आणि काही तुझी राहिला कोथरूड मध्ये. मी पण कोथरूड मध्ये होतो राहिला त्यावेळेस. आणि आम्ही इथेच राहायचो 1-1 किलोमीटर वरती. तर आम्ही कॉलेजला जाताना इथे नाश्ता करायचो आणि बऱ्याच दिवसातून सकाळी या रोडला येणं झालं नाश्ता करायच्या टाइमला, म्हणून आम्ही इथे थांबलोय. थँक्यू म्हणून. थँक्यू थँक्यू. गाईज ही करणची वेस्पा आहे आणि हा करण. करण हिला त्याच्या जीवापेक्षा जास्त जपतो जरा. का रे करण वेस्पाची खासियत माहितीये का गाईज तुम्हाला? काय करून सांगू का मी काय खासियत आहे? करण फेल झाला होता 9th स्टँडर्ड आणि तो रिटेस्ट घेऊन पास झाला होता त्यामुळे त्याला वेस्पा घेतली आणि पाऊस पडतोय आता थोडासा. बट तरी एनिवेज 2-3 कामं पण आहेत सिटीमध्ये. आपल्याला एक मेकअप शॉपमध्ये जायचं आहे जिथे मेकअप सेटिंग स्प्रे मिळतो तो पण घ्यायचा आहे. अजून बँगल्स पण घ्यायचे आहेत. आज रात्री आपला एक दहीहंडीचा शो आहे. तर घेऊयात लवकर गाडी, जाऊयात. करण जाईल इथनं आणि आपण मला पण लवकर घरी पोहोचायचं आहे की आज रात्रीच्या त्या कार्यक्रमाची तयारी सुद्धा करायची. भिजू नाही म्हणून करण मला रेनकोट देतोय. गाईज मी अर्धा तास झालं शोधतीये पण मला ते मेकअप शॉपच नाही सापडत. एकतर मला एवढं रोड विसरायची सवय आहे ना, माझ्या रोड्स लक्षातच राहत नाहीत. आणि तुम्हाला तर माहितीये पुण्यात कुणाला रोड विचारणं म्हणजे अजून स्वतःला कन्फ्यूज करून गेलंय. फायनली आय गॉट द शॉप. कशी आहे रे भेंडी? गाईज भाजी घेऊन झालेली आपली आणि तुम्ही म्हणसाल आता गाडी चालवत कशाला ब्लॉक करते वगैरे, तर मी खूप सेफली ब्लॉक पकडलेला आहे आणि इकडे काही सुद्धा ट्रॅफिक नाही आहे आणि ना पुढे ट्रॅफिक आहे माझ्या. सो मी खूप निवांत चालली आहे घरी आणि मी तुम्हाला गाडीवर जाता जाता सांगते. भाजी नव्हती 2-3 दिवस झालं घरी. आजीची कटकट चालली होती, भाजी आण भाजी आण. सो भाजी घेतली, थोडी थोडीच घेतली, सगळी परत सगळी खराब होऊन जाते आणि मग कोण घरी नसलं तर मग फक्त आजीच असते एकटी घरी. परफेक्ट पार्किंग. मी कुठे गेले होते सकाळ सकाळ माहितीये का तुला? नाही तुला न सांगता गेले होते. ओ म्हणजे बाबू आजीनी मला सकाळ सकाळ चहा करून दिला नव्हता म्हणून आता येऊन विचारते चहा पिली का. प्लीज मग अशी मी घरी आल्यानंतर खूप जास्त टाइमपास केला. मी लवकर आंघोळीला नाही गेले बट आता मी आंघोळ केली आहे, हेअर वॉश केलाय. मी फास्ट फास्ट आवरते, जवळपास 4:15 झालेत. मी साडी घालते आणि बघा तुम्ही मी साडी घातल्यावरती कशी दिसतीये. मॉडेल तयार झाल्यात सगळी.
सो गाईज कशी दिसती आहे मी आत्ता? आम्ही आलो आहे करणच्या ऑफिसपाशी, जिथून आम्ही करणसोबत जाणार आहे आता. हे करणचं ऑफिस आहे. छान दिसती आहे मी. चलो आता तिकडे जायला ऑलरेडी लेट झाला आहे अर्धा तास, बट लेट सी ट्रॅफिक नसेल तर आपण टाईमवरती पोहोचू. दिसतोय का पण आपण? गाईज आम्ही गाडीत किती जण आहे? मी, करण, पार्थ, हर्ष आणि समीर. अजून एक आमच्यातला मिसिंग आहे का माहितीये का? बाहेर दोन दोन पोलीस आहेत आणि आम्ही लपला इकडे. तुझ्या फ्लॅश म्हणून दिसत पण नाही. कार्यक्रमनगरीच्या आदर्श उच्च शिक्षकांनी अभ्यास कर्तृत्वात सफल झाले. सुप्रसिद्ध रील स्टार सानिका बोटेचा सत्कार होते. मी साहेबांना आणि सुशांत नवले यांना विनंती करतो. सरपंच साईंचे शुभेच्छा आणि निर्मलताई नवले आणि सुषमाताई शिंदे यांचे शुभेच्छा. सानिका बोटे यांचा सत्कार होते. जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी स्वागत करा. सानिका बोटे रील स्टार, जिच्या व्हिडिओला लाखोपेक्षा जास्त व्ह्यू आणि लाईक कमेंट्स येतात, महाराष्ट्रातील एक युवा रील स्टार सानिका बोटे यांचं आपण स्वागत करतो. दिलीप रावची वळस मेडन सर. देशभरात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात आणि त्यातली त्यात आपल्या पुण्यामध्ये, मुंबई, ठाणे या भागात दहीहंडी जोरात साजरी होते, हो ना? 2 वर्षांमध्ये मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी भरपूर काय गमावलं कोरोनाच्या संकटामध्ये. काही लोकांनी त्यांच्या जवळचे लोक गमावले, काही लोकांनी तो उत्साह सगळ्यांनी हरवला होता, पण तो परत आलाय. आलाय ना? जगण्याची जिद्द अजून आहे. एक दिवस येईल, सर्व काही खेचून आले, मनगटात ताकद तेवढी.